आपण आलोय हल्दीराम मध्ये आणि बरेच दिवसापासून इच्छा होती हल्दीराम व्हायच्या अगोदर एकदा आलो होतो पण ते पूर्ण झालं नव्हतं. तर आता पूर्ण झालंय. चला तर मग बघूया काय खायला मिळते आणि काय खातोय आपण हल्दीराम रेस्टॉरंट मध्ये. आपण हल्दीराम रेस्टॉरंटच्या आतमध्ये आलेलो आहोत. आत तुम्ही बघताय की हल्दीरामचे प्रोडक्ट्स एका बाजूला ठेवलेले आहेत आणि एका बाजूला त्यांचं रेस्टॉरंट आहे. बिलिंग काउंटरसुद्धा दोन्ही वेगवेगळे आहेत. स्टोअरचा बिलिंग काउंटर वेगळा आणि रेस्टॉरंटचा बिलिंग काउंटर वेगळा. सो आतमध्ये आल्यानंतर बसायला खूप छान व्यवस्था आहे. प्रकाश छान आहेत आणि त्यांचे अचीवमेंट्स लावलेले आहेत वॉलवर. इंटेरियर खूपच छान साधं सोपं आणि सोबर केलेलं आहे आपल्याला आवडण्यासारखं आणि स्वच्छता खूप छान आहे. थंडा फंडा उलटी सांगू तुम्हाला तर हे आहे कुठला ड्रिंक आहे मिल्क कावा बनलेला आहे आणि इथं खूप प्रिया बसलेली आहे. तर मी बाबाला देतो आता. सो इकडे काय खायचं माहित नाही पण मला कुणी तर सांगितलं होतं की छोले भटुरे छान मिळतात त्यामुळे मी छोले भटुरे ऑर्डर केले. त्या दोघांनी केलेली आहे इडली सांबार ऑर्डर. प्रियाला इडली सांबार खूप आवडते. सो आणि रुचीर मस्त जानीला थंडा पित आहे 30 रुपयाचं. तुम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं आहे. मला वाटतं मला पण एक घ्यावं लागेल. प्रिया मला तशी रोज दाखवते आता नाही पण मी घेणार आहे भन्नाट. सो दुसरी भन्नाट म्हणतो पण प्रिया मला नाट लावत आहे की नको घेऊस पण मी घेणार आहे. इडली सांबार छोले भटुरे जोरदार. आला आहे छोला भटुरा. हे भटुरे हे छोले हा हा क्या कहने. आणि हे आहे इडली सांबार. इडली सांबार सुद्धा मस्त सांबार आहे. प्लेट छान आहे आणि सगळं इडली आणि सांबार मध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवलेलं आहे. दोन चटण्या आहेत प्रिया सांगणार. दोन चटण्या आहेत लाल आणि आपली नेहमीची. हे सांग मला इडली कशी आहे खायच्या अगोदरच. इकडे प्रिया सुद्धा खात आहे. प्रिया कशी आहे इडली छान. बटाटा दिलेला आहे त्याला मसाला बटाटा आहे. दोघांचे लक्ष छोले भटुरे पिठूच्या भाषेत फर्स्ट क्लास. जसं वॉलवर बघा तर छान बैठक व्यवस्था आहे आणि अचीवमेंट्स लावलेले आहेत मगाच्या सांगितल्याप्रमाणे. सो सोबर इंटेरियर आहे. प्रकाश सुद्धा खूप छान आहे. लाईट्स व्यवस्थित डेकोरेशन केले आहे. सो मस्त आहे. आता मी व्हॅनिला घेतलेला आहे. निरुचीनं चॉकलेट मस्त खाणं झालेलं आहे. खूप सुंदर याच्यामध्ये इडली खूप छान आहे आणि फर्ग्युसन रोडला निवांत बसून तुम्हाला फॅमिलीबरोबर हँगआउट करायचं असेल तरीसुद्धा हल्दीराम खूप छान पॉईंट आहे. सो चिअर्स मित्र चिअर्स.
वॅनिला अँड चॉकलेट मिल्कशेक ॲट डेझर्ट. मस्त. सो हल्दीराम एक चांगलं हँगआउट रेस्टॉरंट आहे फर्ग्युसन रोडला. तुम्ही जर आला असाल तर नक्की कमेंट करा, आणि नसेल आला तर या आणि कमेंट करा. सो बाकीची मिठाई तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे हल्दीरामची. हे रेस्टॉरंट आहे फर्ग्युसन रोडला, नवीनच ओपन झालं आहे. ब्रेकफास्ट पण खूप छान मिळतो. सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही या इथे आणि ब्रेकफास्ट करा, आणि तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. सो हे तुमच्यासाठी स्पेशल रुचिर म्हणतो त्यांना द्या. आम्ही प्रत्यक्षात भेटेल जे प्लीज सबस्क्राईबर त्यांना नक्की देऊ. येस. सो आतापुरतं राम राम हल्दीराम. रोड टू 10K. सो राम राम हल्दीराम. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.